आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण. व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. प्रबोधनासह विधेची देवता म्हणून गणेश उत्सवाला मोठी परंपरा आहे. कोल्हापुरात पाणी प्रश्न असतो किंवा टोलमुक्ती संदर्भातील असे अनेक गंभीर प्रश्न असतो. कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश मंडळाने आपली महत्त्वाची भूमिका निभावली आहे. आता काही दिवसांवर गणेश चतुर्थी येऊन ठेपल्या आहे, त्यामुळे कोल्हापुरातील नागरिकांना काय वाटतंय की कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश मंडळाने कशा पद्धतीने गणेश चतुर्थी साजरी करावी याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. इथे काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय गणेश चतुर्थीला सार्वजनिक गणेश मंडळाने कशा पद्धतीने गणेश चतुर्थी साजरा केला पाहिजे? वास्तविक पाहता मी लहानपासून माझा हा गणेश उत्सव अतिशय आवडता सण. हा सण म्हणताना कोल्हापूरवासियांनी, तमाम नागरिकांनी हा सण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करावा सर्वांची इच्छा असते. यामध्ये हा जो उत्सव आहे गणेश उत्सव, सर्व धर्म समभाव ह्या पद्धतीने साजरा केला जातो आपल्या कोल्हापूर शहरामध्ये, आणि सर्वजण खांद्याला खांदा लावून गणेशोत्सवाचा अतिशय आनंद घेत असतात. परंतु आमची एक विनंती आहे सर्व मंडळांना की जोर जोरात कर्कश अशा आवाजात जे डॉल्बी लावलं जातं ते न लावता कमी डेसिबिलेसवरती डॉल्बी लावून त्याचा सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा, प्रत्येक मंडळाने घ्यावा, प्रत्येक युवकाने घ्यावा. काय होतं, ह्या डॉल्बीच्या आवाजामुळं की सर्वसामान्यमध्ये वयस्कर माणसं असतात, लहान मुलं असतात, एकेकांना हृदयाचा त्रास असतो, त्यांची हृदयाची धडधड वाढत असते डॉल्बीमुळं, आणि कानाचे पडदेसुद्धा खराब होतात. तर अशा स्थितीमध्ये डॉल्बीचा आवाज हा कमी झाला पाहिजे. दुसरी गोष्ट असं की जे एल ई डी लाईट्स वगैरे लागतात त्याच्यामुळं डोळ्यांना इजा होते. एक एक वेळा काही काही लोकांचे आहे की नाही अक्षरशः डोळे गेलेलेसुद्धा असं नमुने आम्ही पाहिलेले आहोत. तर तसं न होता पारंपरिक वाद्य नृत्य काय जर असेल, म्हणजे झांज पथक, लेझिम वगैरे असे काहीतरी पारंपरिक वाद्य घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व नागरिकांनी रस्त्यावर येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने गुण्या गोविंदाने आपला हा आवडता सण गणेशोत्सव साजरा करावा ही आमची इच्छा आहे. परंतु आम्ही आता बघतो आहे, कितीतरी वर्ष मी बघतो आहे की हा गणेशोत्सव आपला जो सण येतो आहे, आम्ही बघतो की ते खड्ड्यात गणपती आणलं जातं. रस्ते तर एवढे पिंजलेले आहेत, त्या खड्ड्यात त्या ते सणसुद्धा साजरा करताना आम्ही खड्ड्यातूनच येऊन गणेशोत्सव साजरा करायचा आणि विसर्जन पण त्या खड्ड्यातनं जाऊनच करायचं, याला काय अर्थ आहे का? तर नेते लोकांनी लवकरात लवकर रस्ते चांगले केलं पाहिजे. आपला गणेशोत्सव आहे, अहो तुम्ही त्यांची जाण तर ठेवा ना गणेशोत्सव बाबा, अतिशय आनंदानं हसत खेळत आपला सण साजरा केला पाहिजे. पण ते पण काय नागरिक बघा, तुम्ही वयोवृद्ध माणसं जातात ज्या वेळेला गणपती घेऊन जातात की एक पाय खड्ड्यात आणि एक पाय रस्त्यावर, असं होतं ते असं होता कामा नये. तर चांगल्या पद्धतीनं सरकारनं पण ज्यादा ज्यादा निधी देऊन लवकरात लवकर रस्त्याची कामं करून आपला गणेशोत्सव हा अतिशय चांगल्या पद्धतीनं गुण्यागोविंदानं साजरा करावा एवढी मी इच्छा होती. लेझर आणि डॉल्बीचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय, तुम्हाला काय वाटतं बंदी आणायला पाहिजे त्याच्यावर? हा, बंदी आणण्यापेक्षा मी काय म्हणतोय, बंदी आणावी ही चांगली गोष्ट नाही असं नाही, परंतु हे कसं एक आनंद आहे, आनंदावर विरजन कुणाच्याही नसावं. तर कमी डेसिबल म्हणते ना की आवाज हा कमी ह्याच्यावर असावा. जसं की गेल्या टायमाला आम्ही लहान लहान होतो, बॉक्स लावून आपण गणेशोत्सव साजरा करत होतो, आम्ही सुद्धा नाचत होतो, आम्ही सुद्धा गणपती नाचत हसत खेळत आणतो, त्या पद्धतीने आणले पाहिजे. लेझिम आणली पाहिजेत, पारंपरिक म्हणतो माझ्याच मी म्हटलो पारंपरिक नृत्य आणलं पाहिजे, पारंपरिक वाद्य आणली पाहिजेत, त्यातनं लोकांना एक जनजागृती मिळेल या पद्धतीनं साजरा करावा. काही गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबवतात, तुम्हाला काय वाटतं शहरामध्ये असे उपक्रम राबवला पाहिजे? उलट अतिशय चांगलं एक गाव एक गणपती, कारण माझं तर मत सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर उतरून एक गाव एक गणपती अशा पद्धतीनं चांगला करावा की लोकांनी इतिहासात त्याची नोंद घेतली पाहिजे. एवढी पब्लिक एक गाव एक गणपतीला येते तर हा गणपती उत्सव किती चांगला आहे हा म्हणतात की आज इतिहासामध्ये त्याची नोंद झाली पाहिजे एक गाव एक गणपती असून. परंतु ह्या सगळ्या मंडळांनी विचार करावा, आज माझ्या म्हणण्यामुळं सगळं नाही चालत तर सगळ्यांनी विचार करून ह्याच्यावरती एक घेते तोडगा काढावा. सर्व मंडळांना मी विनंती करतो अतिशय चांगल्या पद्धतीनं गुण्यागोविंदानं हा सण साजरा करावा आणि कमी आवाजाची मर्यादा ठेवावी, आणि म्हणतात ना लेझर शो वगैरे न वापरता पारंपरिक नृत्य वाद्य वगैरे ह्याचा वापर करून तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी मिळून हा गणेशोत्सव साजरा करूया. विधानसभासुद्धा तोंडावर आल्या, काही नेते सार्वजनिक गणेश मंडळाला मोठ्या प्रमाणात निधी देतात, सर्वसामान्य नागरिक म्हणून त्या नेत्यांना काय सांगाल? हे बघा, नेते आहेत म्हटल्यास त्यांच्याकडे ते जाणार मंडळ त्यांना देणं भागच आहे. कारण का नाही दिलं तर काही मंडळ हे नाराज व्यक्त करतात, तर त्यांची तर काय नाही. पण नेत्यांना मी हे पण म्हणतो, तुम्ही जेवढं द्यायचं आहे निधी तुम्ही मंडळांना द्या, परंतु त्याच्यापेक्षा आपला गणपती
बाप्पा ज्या वेळेला या रस्त्यावरनं आगमन आम्ही घरी घेऊन जात असतो, विसर्जनाला पण घेऊन जातो, तर गणपती बाप्पाची पण हीच इच्छा आहे की कोल्हापूरला चांगले रस्ते व्हावे, चांगल्या रस्त्यासाठी ज्यादा ते ज्यादा निधी मिळावा आणि रस्ते सगळे गुळगुळीत झाले पाहिजे, तरच गणेशोत्सव करण्यासाठी सर्व नागरिकांना अतिशय म्हणतो ना आनंदाचं उदाहरण येणार आहे, लक्षात ठेवा. काय आहे की जे आता हे जे हे करतात हे वर्गणी वगैरे ती थोडी कमी प्रमाणात काढावी आणि उत्सव चांगल्या तऱ्हेनं व्हावं असा तो प्रयोग आहे. आणि त्याच्यामध्ये हे हुल्लडबाजी वगैरे नाही पाहिजे. पूर्वी कसं गणपती शांत तऱ्हेनंच आहे, या हल्ली सध्या गणपतीमध्ये म्हणजे भयानक हुल्लडबाजी चालू आहे. सार्वजनिक गणेश मंडळाने कशा पद्धतीने गणेश चतुर्थी साजरी करायला पाहिजे युवा म्हणून तुला काय वाटतं? फटांगड्यातून फळा नको, त्यामुळे ध्वनी प्रदूषण होऊ शकते, त्यामुळे साऊंड ते नको, हवा प्रदूषण ते फटांगड्यांच्या मदतीने होऊ शकते, त्यामुळे नको काही, शांत पद्धतीने वापरू. तू युवा आहेस, मग तुला काय वाटतं लेझर आणि डॉल्बीवर बंदी वगैरे काय आणायला पाहिजे का? लेझर आणि होय आणि ते म्हणजे डॉल्बी सिस्टीम लेझरमुळे डोळे जाऊ शकतात, त्यामुळे नको काही. इथे कोणकोणाला काही समजून घेऊ शकत नाही, त्यामुळे काय नाही, इथे काय होऊ शकत नाही तसे, एक गाव एक गणपती. सार्वजनिक गणेश मंडळाने शक्यतो विधायक कार्यक्रमातून गणेशोत्सव साजरा करायला पाहिजे, प्रबोधनपर कार्यक्रम करून गणेशोत्सव साजरा करायला पाहिजे. आता हे बिबिक्सपणा डॉल्बीच्या पुढे नाचणं हे जे चालू आहे हे पूर्णतः बंद करून विधायक स्वरूपाचे देश नवीन पिढीला प्रबोधनात्मक काहीतरी मिळायला पाहिजे. त्याच्यापासून लेझर आणि डॉल्बी शासनानंच पूर्णतः त्याच्यावर बंदी आणायला पाहिजे. एक गाव एक गणपती शहरात पण व्हायला पाहिजे. त्याच्यावर जे इतर सगळ्या मंडळांचा जो खर्च होतो आहे तोच खर्च कुठंतरी विकास कामांना जर लावला, त्यांच्या त्यांच्या भागातला जरी त्यांनी विकास केला तरीसुद्धा एक चांगलं कार्य होईल त्या मंडळाकडून. सर्वसामान्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीत त्यांनी कार्यक्रम घेतले पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे. मोठ्या मंडळाचे निधी देतात तर सर्वसामान्य गरिबांच्या कुटुंबातल्या मुलांसाठी किंवा शिक्षण संस्थेंच्या माध्यमातून जी मुलं गरिबांची मुलं शिकतात अशा मुलांच्या याच्यातनं जर त्या नेतेमंडळीने जर खर्च केला तर ते उत्तमच आहे. आणायला पाहिजे की जरूर बंदी आणायला पाहिजे, कारण टॉल्बीमुळे फार त्रासदायक गोष्टी आहे. वयाच्या माणसाला किंवा समोर असणाऱ्या अनेक पेशंटला त्याचा फार त्रास होतो. सर्वसामान्य म्हणून एक तर मेन म्हणजे आपला डॉल्बी सिस्टीम हा मेन मुद्द्यानं कमी असावा, याचा ह्याच्या आवाजानं वयस्कर माणसांना बी पी शुगर किंवा हार्ट अटॅकचे प्रमाण वाढतात, त्यामुळे असले ॲक्च्युली हे जे बेसेस मोठे लावतात हे ॲक्च्युली कमी प्रमाणात असावं. ॲक्च्युली ज्यांना खरोखर गरज आहे, जो एकदम खाली म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना करत नाही, आपली म्हणजे आपलं मोठेपणा दाखवण्यासाठी मोठे मोठे मंडळांना मदत करतात. हे राज्य नाही ती चालते हे गोरगरिबांसाठी नाही, मोठ्या पब्लिकांसाठी आहे, त्यामुळे आपण इथं काहीच बोलू शकत नाही ना. मोठी माणसं मोठा नियम सगळं पाहिजे खरं, परंतु सगळ्या आवाजाला पण थोडं नियंत्रण पाहिजे जेणेकरून दुसऱ्याला त्याचा त्रास न होणं पाहिजे. हीच की आवाज कमी असावा, डॉल्बी हृदयविकास मी आहे आणि काही लोक हे कमी करावं, वायफळ खर्च करू नये, सार्वजनिक गणपती एक असावा असं असावं. हृदयविकारचं आम्ही बी हा डॉल्बी म्हणजे दार लावून बसतोय आम्ही आत, मी हृदयविकारचीच आहे, अनेक लोकांशी बरं नसते सोसत नाही, हे ज्या बंदी आणायला पाहिजे. एक गणपती एक गाव असावं खरं, आता ते सध्या कोण करत नाही, ते डॉल्बी लावतात ते अनेक असा कसा वाटेल तसा खर्च करतात. हे गोरगरिबांना थोडी मदत केली आणि एवढी देणगी देऊ नये. डॉल्बीवर बंदी आणायला पाहिजे, दारू पिणं बंद करायला पाहिजे, देवाच्या नावावर दारू पिणे, दंगा करणे, भांडणं करणे, मारामाऱ्या करणे, धाब्यावर जेवाय जाणणे, देवाच्या नावाखाली वर्गणी जास्त वसूल करणे हे पण कमी करायला पाहिजे. देवाचं नाव घ्यायचं तर देवाच्या नावाप्रमाणे वागायला पाहिजे. सामुदायिक प्रसाद करा तुम्ही, भांडणं दंगा कमी करा, खर्च कमी करा, तो अनाथवंतांसाठी खर्च करा. ह्याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी निधी दिला असता तर आपला देश सुखी झाला असता, मंडळांनी असं दिल्यापेक्षा शेतकरी सुखी झाला असता, आणि शेतकरी सुखी झाला असता तर देश सुखी झाला असता. त्याच्यामुळे काय झालं, बेकारांची संख्या वाढली, मुलांची लग्न विना झाली, ती समस्या कमी झाली असते. तर यावर
होत्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया? सार्वजनिक गणेश मंडळांनी डॉल्बी आणि लेझरचा वापर करावा, पण तो मर्यादित करावा, जेणेकरून वयोवृद्धांना आणि लहान मुलांना डॉल्बी आणि लेझरचा त्रास होणार नाही, त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होणार नाही. आणि अपेक्षा सर्वसामान्यांकडं सार्वजनिक गणेश मंडळाकडून आहे, त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळ नक्कीच कोल्हापूरकरांच्या या अपेक्षा पूर्ण करतील, यात काही शंका नाही. कॅमेरामॅन रवींद्र बागासह मी नीता पोदार, लाईव्ह मराठी कोल्हापूर.